आता पाहूया तो टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. सांगलीच्या मिरजेमध्ये मतमोजणी केंद्रावर राखीव असलेल्या ईव्हीएम मशीन आणल्यामुळे गोंधळ. ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुतेंनी घेतला आक्षेप. रत्नागिरीच्या चिपळूण पोलीस ठाण्याबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी. ईव्हीएम ठेवलेल्या परिसरात 4 अज्ञात व्यक्ती फिरत असल्याचा कार्यकर्त्यांना संशय. पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेत चौकशी. मालवण पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला सल्लागार चेतन पाटील याची जामिनावर सुटका. पुतळ्याचा शिल्पकार आणि ठेकेदार जयदेव आपटे याच्या जामीन याचिकेवरील 25 नोव्हेंबरला सुनावणी. 10वी 12वी अंतिम परीक्षांचे वेळापत्रक शिक्षण मंडळाकडून जाहीर. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची परीक्षा तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा सुरू होणार. यंदाच्या 10वीच्या परीक्षेत गणित विज्ञान उत्तीर्णतेचा निकष जुनाच. फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयात 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी पास होणार. सीबीएसई 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 15 फेब्रुवारीपासून सीबीएसईची लेखी परीक्षा सुरू होणार. राज्यात इन्फ्लुएन्झाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ. यावर्षी इन्फ्लुएन्झामुळे 57 रुग्णांचा मृत्यू. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर. ओळख लपवण्यासाठी आरोपीकडून मजुराच्या हॉटस्पॉटचा वापर केल्याची माहिती. अनिल परब यांचा दापोलीतील अनधिकृत साई रिसॉर्टला संरक्षण देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. अनिल परब, सदानंद कदम यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली.